नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदारसंघाचं आमच्या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलेल्या उमेदवारालाच या मतदारसंघातल्या लोकांनी चितपट केलं. नेहमीच संघर्षाचं, प्रस्थापितांच्या विरोधाचं आणि त्याचवेळी नवनव्या प्रवाहांना स्वीकारणारं राजकारण करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या महत्त्वाच्या मतदारसंघात आज आपण जाणार आहोत. पाहूयात कोणता आहे हा मतदारसंघ. दक्षिण काशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी म्हणजे कोल्हापूर नगरी. जुलमी मुघल राजवटीची धूळधाण उडवून स्वराज्य आणि सुराज्य प्रस्थापित करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी. शिवरायांनी स्थापिलेल्या सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणाची आण घेऊन लढलेल्या रणरागिणी छत्रपती ताराराणींची ही भूमी. प्रजेचं कल्याण व्हावं, प्रजा सुखी संतुष्ट व्हावी, जातीपातीच्या भिंती मोडून निधर्मी राज्यात सर्व जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदानं नांदावेत, वाड्या वस्त्यांवर दीन दुबळे दलित यांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची ही कर्मभूमी. ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या कोल्हापूर नगरीला मराठी चित्रपटांचं माहेरघर म्हणूनही ओळखलं जातं. कुस्तीची पंढरी म्हणूनही या करवीर नगरीची ओळख. कोल्हापुरी चप्पल, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी साज, खुशी, कोल्हापुरी गुळ अशा अनेक कारणांनी कोल्हापूर जिल्ह्याचं नाव देशाच्या नकाशात ठळक अक्षरात कोरलेलं पाहायला मिळतं. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचं क्षेत्र म्हणून त्याचं एक धार्मिक महत्त्व खूप वेगळं आहे देशात, महाराष्ट्रात. आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी महाराष्ट्राला पुरोगामी दिशा दिली, पुरोगामी महाराष्ट्राची राजधानी म्हणून कोल्हापूर ज्यांच्यामुळे ओळखलं जातं, त्या राजर्षी शाहू महाराजांचं कोल्हापूर ही कोल्हापूरची आजच्या काळातली खरी ओळख आहे. कोल्हापूरच्या सभोवती असणाऱ्या उपनगरांबरोबरच छोटी मोठी गावं आणि शहरंही झपाट्यानं विस्तारत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2009 लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात एकूण 1,75,932 मतदारांचा समावेश होता. यात पुरुष मतदार 7,96,869 इतके होते तर स्त्री मतदार 7,79,063 इतके होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा गड. सुरुवातीच्या काळात या लोकसभा मतदारसंघावरती स्वतंत्र काँग्रेसचा, त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा आणि पुन्हा काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता. काँग्रेसचा हा गड राष्ट्रवादी पक्षानं 1999 निवडणुकीत सर केला. पण 10 वर्षांनंतर 2009 निवडणुकीत राष्ट्रवादीला आपला हा बालेकिल्ला गमवावा लागला. त्या ठिकाणी अपक्ष म्हणून राष्ट्रवादीचे तत्कालीन बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडले खासदारपदी निवडून आले. 1980 ते 1996 दरम्यान सलग 5 वेळा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड यांनी आपला दबदबा ठेवून या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. 1998 निवडणुकीत काँग्रेसकडून खासदार सदाशिवराव मंडलिक पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. 1999 त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसची गाडीमोड घेतला आणि ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर 1999 आणि 2004 निवडून आले. त्यानंतरच खऱ्या अर्थानं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. पण शरद पवार यांच्याशीही त्यांचं फाटलं. 2009 निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून नुसती लढवली नाही तर ती जिंकून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर केला. कोल्हापूर मतदारसंघातलं विधानसभा क्षेत्रांचं संख्याबळ पाहिलं तर राष्ट्रवादीचंच वर्चस्व आहे. कागलमधून कामगार मंत्री हसन मुश्रीफ, राधानगरीमधून KP पाटील आणि चंदगडमधून संध्यादेवी कुपेकर हे राष्ट्रवादीचे 3 आमदार निवडून आलेत. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके हे शिवसेनेचे 2 आमदार आहेत. तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून सतेज पाटील हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. सध्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही शक्ती तुल्यबळ आहेत. या मतदारसंघातली तिसरी महत्त्वाची शक्ती म्हणजे शिवसेनेची आहे. शिवसेनेला या मतदारसंघामध्ये 1.5 ते 2 लाख मतं मिळतात. श्री धनंजय महाडिक आणि महादेवराव महाडिक यांची आहे. विधानसभेचं संख्याबळ पाहिल्यास कोल्हापुरात राष्ट्रवादीची ताकद आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतं.
अपक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेसची ताकद आणखी वाढली आहे एवढं नक्की. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात मागच्या वेळी शरद पवार पंतप्रधान होणार अशी हवा असताना आपल्या जुन्या सहकाऱ्याला पवारांनी हिणवलं, मात्र जनता त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि राष्ट्रवादीला झटका देत त्यांनी या अपक्ष उमेदवाराला निवडून दिलं. ओळख करून घेऊयात या खासदाराची. खासदार सदाशिवराव दादोबा मंडलिक, जन्म 20 मे 1934, वय 79, शिक्षण BA. खासदार सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. ते सलग 4 वेळा लोकसभेवर निवडून आलेत, ते देखील वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटावरती. 1998 पहिल्यांदा त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर शिवसेनेचे उमेदवार विक्रमसिंह जयसिंगराव घाटगे यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर 1999 निवडणुकीत काँग्रेसच्या उदयसिंहराव गायकवाड यांना 108,910 मतांनी हरवलं. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2004 अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार धनंजय महाडिक यांना 14,775 मतांनी हरवून त्यांनी निसटता विजय मिळवला. शरद पवारांशी बिनसल्यानंतर 2009 निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे यांना पाणीपाजत 44,220 मतांनी विजय मिळवून मंडलिकांनी शरद पवारांना शह दिला. खऱ्या अर्थाने त्यावेळेला कोण उभारलं निवडून राहिला प्रश्न नव्हता. शरद पवारच उभं राहिली होती असं मी म्हटलं आणि शरद पवारांची टीका केली आणि लोकांनी ती भावली. लोकांनी मदत दिली, ज्या गावाची नावं माहिती नाही, ज्या गावाचे कार्यकर्त्याची नावं माहिती नाही, तिने सुद्धा मला मदत दिली आणि निवडून आणला. आणि देशामध्ये एक चमत्कार घडला, महाराष्ट्रात एक 2 माणसं निवडून आले अपक्ष, त्यातलं एक मी. काँग्रेसच्या मुशीत घडलेले खासदार सदाशिवराव मंडलिक हे 1967 पासून सक्रिय राजकारणात आहेत. 1967 त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. 1972 ते 1998 या काळात कागल मतदारसंघातून ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1993 त्यांना राज्यात मंत्रीपद सांभाळण्याची संधी मिळाली. 1998 पासून ते लागोपाठ 4 वेळा कोल्हापूर लोकसभेवर निवडून आलेत. त्यांचे चिरंजीव संजय मंडलिक हे सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. खासदार सदाशिवराव मंडलिक हे आता 79 वर्षांचे आहेत. यापुढे कोणतीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीत राहणारे खासदार सदाशिवराव मंडलिक आपला मुलगा आणि सुनेसोबत इथं राहतात. कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांना वाचनाची आवड आहे, ते कुस्तीचेही चाहते आहेत. खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी यापुढे निवडणूक लढवणार नाही असं जाहीर करून टाकलंय. त्यामुळे ते 2014 लोकसभा निवडणूक रिंगणात नसणार हे नक्की. पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळायला पाहिजे हा त्यांचा हट्ट पूर्ण होणार का, याकडे आता कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. राजर्षी शाहूंच्या पुरोगामी दूरदृष्टीतून उभं राहिलेलं कोल्हापूर, साखर सम्राटांचं कोल्हापूर, एकेकाळी मराठी सिनेमाची नगरी, कुस्तीची पंढरी याची ओळख असलेलं, गुळाची देशात प्रसिद्ध बाजारपेठ असलेलं कोल्हापूर, मात्र महालक्ष्मीच्या करवीर नगरीला अनेक समस्यांनी विळखा घातलाय. पाहूयात. सलग 4 वेळा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना मिळाली. या दरम्यान कोल्हापूरच्या महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी अपेक्षा मतदारांची होती, पण ती झालेली नाही. त्याच्यामुळेच मतदारांमधून नाराजी व्यक्त केली जाते. मंडलिकांची राजकीय ताकद असताना सुद्धा त्यांनी विकास कामासाठी ही ताकद का वापरली नाही असा प्रश्न सुद्धा मतदार विचारतायत. माननीय खासदार सदाशिवरावजी मंडलिक यांनी निवडून आल्यापासून कोल्हापूरच्या जनतेविषयी किंवा बेरोजगारी या उद्योग समूहाविषयी कुठलाही असा ठोस निर्णय त्यांनी घेतलेला नाही. बरेच वर्षाचे कोल्हापूरचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरातनं जो महसूल जातो आहे त्या महसूलचे किती % कोल्हापूरला मिळतात हा पण एक प्रश्न आहे. आणि ह्याकरता जे प्रयत्न करायला जा पाहिजेत ते खासदारांच्याकडनं होत नाही आहे. सलग 4 वेळा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना मिळाली असली तरी कोल्हापूरमधील समस्यांची सोडवणूक करण्यात ते पुरते अपयशी ठरले. कोल्हापूरची जनता आपल्या खासदारावर कमालीची नाराज आहे.
मी स्वतः खासदार साहेबांना मला हा प्रश्न विचारायचा आहे. ते ज्या भागात राहतात ना स्वतः रुईकर कॉलनी या एरियात, तिथली सुद्धा त्यांनी काय नागरी का म्हणजे सुविधा काय केले तिथल्या ह्याच्या त्या भागातल्या, तर त्या त्यासुद्धा ते मला सांगू देत. कारण मी तिथं जाते येते तिथलं बघितलंय, काहीही कुठलीही विकासाची कामं त्यांनी केलेली नाही आहेत. ज्या काही योजना आल्या, नळ पाण्याच्या योजना झाल्या, त्या सगळ्या गळक्या निघाल्या आणि आहे चांगलं पाणीसुद्धा बाद झालं. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसंख्येच्या मानानं बेरोजगारांना रोजगार देणारा एकही केंद्राचा मोठा उद्योग नाही, त्यामुळे मतदारसंघातील अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. कोल्हापूरला मराठी चित्रपटांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, पण या माहेरघरातच चित्रपटसृष्टी संपुष्टात आली आहे. खरं तर कोल्हापूर हे सांस्कृतिक केंद्र, त्याचं माहेरघर म्हणायला हरकत नाही, पण गेल्या काही वर्षात ही सांस्कृतिक घडी पूर्णपणे विस्कटलेली दिसते. खरं तर आपल्या लोकप्रतिनिधींकडनं या सगळ्या गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. चित्रनगरी, त्याचाही विकास रखडलेला आहे. कोल्हापुरात एकच नाट्यगृह आहे, त्याला आणखीन एक नाट्यगृहाची गरज आहे असं मध्यंतरीच्या काळामध्ये एक आवाज उठला होता. पण ह्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते, निधी मिळत असूनसुद्धा ते ज्या जोरात काम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं ते झालेलं नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या विधानसभा मतदारसंघांपैकी करवीर, चंदगड, राधानगरी हे तीन विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आहेत. या भागातील वाड्या वस्त्यावरील अनेक भागात रस्तेच नाहीत. एवढंच नव्हे तर साधं पिण्याचं पाणीही अनेक ठिकाणी मिळत नाही हे वास्तव आहे. वाड्या वस्त्यावर लाईट वीज नाही आहे, पाणी नाही आहे, पायाभूत सुविधा नाही आहेत, रस्ते नाहीत. अजूनही धनगर समाजाचे लोक आणि इतर समाजाचे जे लोक आहेत यांना या ठिकाणी चालत यावं लागते. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महालक्ष्मी मंदिरही याच मतदारसंघात येतं. पण मंदिराच्या विकासासाठी म्हणावा तसा निधी खासदार मंडलिकांना केंद्राकडून आणता आलेला नाही. खासदार मंडलिकांचा बराच वेळ हा जिल्ह्यातील राजकारणातच खर्च झाला, त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत. विकासाबाबत त्यांची कोणतीच गती नाही हे निश्चित म्हणावं लागेल. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न इतके आव असून आणि प्रलंबित आहेत की या सध्याच्या या 2-4 वर्षाच्या कालावधीत कोल्हापूरमध्ये अतिशय राजकीय म्हणा किंवा सामाजिकदृष्ट्या अशांतता निर्माण झालेली आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहे, मग ते टोलचं आंदोलन असेल, जनसागर एकत्र येतो आणि तो रस्त्यावर उतरतो, हे कशाचं धोतक आहे. कोल्हापूर रेल्वे कोकणाला जोडण्याचा प्रश्न, महालक्ष्मी मंदिराचा विकास, जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, रेंगाळलेला विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा, शुद्ध आणि मुबलक पाणी यासारखे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. कोल्हापूरच्या रेल्वेचा जो प्रश्न आहे की कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याचा असेल, कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाचं अत्याधुनिकीकरण करणं असेल, गाड्यांची संख्या वाढवणं असेल, किंवा काही इथं पायाभूत रेल्वेच्या सुविधा ज्या करायच्या आहेत, तो प्रश्न अजूनही जैसे ते गेली 20-25 वर्षे आहे त्याच स्टेजवर आहे. राजकीय ताकद असताना खासदार मंडलिकांनी तिचा वापर केला नाही. त्यांनी आपली पूर्ण इच्छाशक्ती विकास करण्याच्या दृष्टीनं लावली असती तर या मतदारसंघाचा कायापालट झाला असता असं मतदारांना वाटतंय. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. आणि आता आपण पाहूयात खासदार सदाशिवराव मंडली कुठं पास झालेत आणि कुठे नापास झालेत. खासदारांचं रिपोर्ट कार्ड काय म्हणते पाहूया. काय कामं केली आहेत बघा. पंचगंगा नदी सुधारण्यासाठी निधी आणला, कुस्तीसाठी साई केंद्र आणलं, शिवाजी पुलासाठी निधी आणला, बोगस कर्ज प्रकरण उघडकीला आणली, रस्ते सुधारण्याचा काही प्रमाणात प्रयत्न झाला. नापास बघा कुठे झालेत. कोल्हापूर कोकण रेल्वे गाडी नाही, विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे, औद्योगिक प्रकल्प आणता आला नाही, तीर्थक्षेत्र निधी आणलेला नाही, कोल्हापुरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. कायमच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत राहिला आहे. सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय राजकीय परिस्थिती आहे त्यावर एक नजर टाकूया. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. 2009 लोकसभा निवडणुकीत पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात म्हणावं तसं यश मिळालं नाही. हक्काचा कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघही टिकवता आला नाही. त्यातच आता कोल्हापूरमधून अपक्ष म्हणून विजयी झालेले खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आपोआपच वाढली आहे. आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ आता कोणाच्या वाटेला जातो यावरच इथली राजकीय स्थिती अवलंबून असणार आहे. 2009 निवडणुकीच्या वेळी उमेदवारी डावललेले धनंजय महाडिक हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असं हसन मुश्रीफ जाहीर करतायत.
पण उद्योगपती धनंजय महाडिक यांनी पक्ष कोणताही असो आपण लोकसभा निवडणूक लढवणारच असं सांगून सर्वच पर्याय खुले ठेवलेत. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवायला उत्सुक असलेले धनंजय महाडिक यांनी आपली उमेदवारी ऑलरेडी जाहीर करून टाकलेली आहे. या लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महाडिक यांचं स्वतंत्र नेटवर्क आहे आणि गेली अनेक वर्षे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते कोल्हापूरची जागा आपल्यालाच सुटावी अशी आग्रही मागणी करतायत. परंतु कुणाकडेही आजच्या घडीला निवडून येण्याची खात्री असणारा इच्छुक आणि सक्षम उमेदवार नाही हे तितकंच सत्य आहे. राष्ट्रवादीचे गेल्या निवडणुकीतले उमेदवार छत्रपती संभाजीराजे यांनी निवडणूक लढवण्याबाबत तटस्थ भूमिका घेतली आहे. आपण तिकिटासाठी कुणाच्या दारात जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यामुळे लोकसभेची लढत कोण कोणत्या पक्षातून लढवणार हे आत्ताच्या घडीला तरी सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आमचाच उमेदवार निवडणूक रिंगणात असेल असं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने स्पष्ट केलं जात आहे. पण दुसरीकडे मात्र या दोन्ही पक्षाकडे आत्ताच्या घडीला इच्छुक असा उमेदवार नाही आहे. त्यातच उद्योगपती धनंजय महाडिक यांनी पक्ष कोणताही असो निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे 2014 निवडणुकीत काय चित्र असेल हे आताच्या घडीला काही सांगता येत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्षांचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. तर पश्चिम महाराष्ट्रातलं सत्ता केंद्र, प्रमुख सत्ता केंद्र असलेल्या या कोल्हापूरचा लेखाजोखा आम्ही मांडला. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये आत्ता नेमकी काय स्थिती आहे, काय सद्यस्थिती आहे त्याबद्दल देखील तुम्ही आम्हाला लिहू शकता 24tas.com आमच्या वेबसाईटवरती. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते देखील आपण आमच्या वेबसाईटवरती नक्की कळवा. इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.